मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघून सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढते, मात्र रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रुग्ण वाढत असले तरी रुग्णालयात बेड व ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता असल्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. यासोबतच राज्यात अधिक निर्बंध लागू करायचे नसतील तर जनतेने सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ठीक आहे, हे बघा, आता जवळजवळ काल 25,000 होती, आज 30,000 पुढे आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की संख्या वाढतीये इन्फेक्शियस रेट असल्यामुळे, कारण याचा जो काही इन्फेक्टिव्हिटी रेट आहे तो खूप जास्त आहे. परंतु तुम्ही जर दुसरी बाजू बघितली तर आपल्याला हॉस्पिटलायझेशनचा रेट कमी झालेला आहे. किंवा तुम्ही हेच, पण आज जर मागच्या वेळेस सेकंड वेवमध्ये 15,000 हा पीक पिरियडमध्ये मुंबईचा आकडा होता, आता आपण जवळजवळ 30,000 क्रॉस केल्यानंतरसुद्धा हॉस्पिटलचे बेड्स इझिली अवेलेबल आहेत, कुणीही ऑक्सिजनचा डिमांड कुठेही वाढलेला नाही आहे, आणि प्रिपेअर्डनेसच्या दृष्टिकोनातून मुंबई पूर्णतः तयार आहे. त्यामुळं काही गिनेचुनेत अतिशय नामांकित काही हॉस्पिटल्समध्ये काही लोकांनी बेड्स जाऊन त्या ठिकाणी स्लाइटेस्ट अगदी माइल्ड असलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा जाऊन बेड ऑक्युपाय केल्यामुळे काही एखाद दोन हॉस्पिटल्समध्ये इश्यू असू शकेल. परंतु ओव्हरऑल चिंता करण्याचा कुठलाही विषय नाही. परंतु रेस्ट्रिक्शन्स जे काही आज दिलेले आहेत किंवा सांगितलेले, ते रेस्ट्रिक्शन्स 100% पाळले पाहिजेत, ते निर्बंध पाळले पाहिजेत, असं आव्हान मी मुंबईकरांना सुद्धा आवर्जून करेन. आणि आणखीन जास्तीचे रेस्ट्रिक्शन्स वाढवू द्यायचे नसतील तर कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर हे निश्चित प्रकारे आपण सगळ्यांनी स्ट्रिक्टली पालन केलं पाहिजे. आणि जे कोणी लोक वॅक्सिनेशनचे राहिले असतील, फर्स्ट डोस, सेकंड डोस, किंवा आता आपण 15 ते 18 वयोगट याला स्पीडिली वॅक्सिनेशन करण्याचं जे धोरण मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी ठरवलेलं आहे, त्याचं मी मनापासून स्वागत करेन आणि त्यांना शुभेच्छा देईल की लवकरात लवकर हे काम त्यांनी पूर्ण करून दाखवा.